वेलकम स्टुडंट सरला शिंदे चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत स्टँडर्ड फिफ्थ सब्जेक्ट मॅथ चॅप्टर नंबर ट्वेल्व पेरिमीटर अँड एरिया स्टुडंट चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा कारण मी स्टँडर्ड फिफ्थ सब्जेक्ट मॅथचे प्रॉब्लेम सेट अपलोड करत असते चला तर स्टुडंट आज पाहूया आपण चॅप्टर नंबर ट्वेल्व पेरीमीटर अँड एरिया स्टुडंट पेरिमीटर म्हणजे परिमिती आणि एरिया म्हणजे क्षेत्रफळ सुरुवातीला आपण पाहूया पेरीमीटरची रिव्हिजन स्टुडंट पेरिमीटर मीन्स द सम ऑफ द लेंथ ऑफ ऑल द साइड्स ऑफ फिगर इज कॉल्ड ॲज अ पेरीमीटर म्हणजे स्टुडंट जर आपल्याला पेरीमीटर फाइंड करायला सांगितलेला असेल तर आपण जी फिगर दिलेली आहेत त्या सर्व बाजूंची ॲडिशन करतो स्टुडंट इथे काही एक्झाम्पल आपल्याला दिलेले आहेत ते आपण सॉल्व करूया फील इन द एम टी बॉक्स इन द फॉलोइंग प्रॉब्लेम्स स्टुडंट इथे जी फिगर दिलेली आहे ती रेक्टँगलची आहे आपल्याला रेक्टँगल ए बी सी डी त्याचा पेरीमीटर काढायचा आहे स्टुडंट अल्वेज रिमेंबर द लेंथ ऑफ द अपोजिट साइड ऑफ अ रेक्टँगल आर इक्वल समजा इथे फोर सेंटीमीटर दिलेला आहे तर त्याची अपोजिट बाजू म्हणजेच ए बीच्या अपोजिट बाजू कोणती येईल डी सी ए बीच अपोजिट साइड्स ऑफ डी सी म्हणजेच डी सी सुद्धा किती येईल फोर सेंटीमीटर येईल स्टुडंट इथे बी सीच्या अपोजिट कोणती साईड आहे ए डी म्हणजेच बी सी जर आपल्याला फाय सेंटीमीटर दिलेले असेल तर ए डीसुद्धा फाय सेंटीमीटर असेल स्टुडंट आता आपण द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल ए बी सी डी फाइंड करूया फोर सेंटीमीटर प्लस फाय सेंटीमीटर प्लस फोर सेंटीमीटर प्लस फाय सेंटीमीटर इज इक्वल टू एटीन सेंटीमीटर म्हणजे आपला पेरिमीटर ऑफ रेक्टँगल ए बी सी डी किती आला एटीन सेंटीमीटर आला क्वेशन नंबर सेकंड द लेंथ ऑफ द ॲडजेसंट साईड ऑफ अ रेक्टँगल आर टेन सेंटीमीटर अँड सेवन सेंटीमीटर द पेरिमीटर ऑफ द रेक्टँगल इज बॉक्स दिलेला आहे आपल्याला फाइंड करायची आहे स्टुडंट जसं आपण क्वेशन नंबर वन सॉल्व केलेला आहे तसा सेम सेकंड सॉल्व करायचा आहे तर त्याच्या टोटल अँसर किती येईल स्टुडंट फोर साईड्सचे ॲडिशन केल्यानंतर थर्टी फोर सेंटीमीटर नंबर थ्री द लेंथ ऑफ अ साइड ऑफ स्क्वेअर पी क्यू आर एस इज फाय सेंटीमीटर आपल्याला फाईंड करायचे आहे द पेरीमीटर ऑफ स्क्वेअर पी क्यू आर किती सेंटीमीटरचा आहे तो स्टुडंट ऑलवेज रिमेंबर जर स्क्वेअर तुम्हाला दिलेला असेल तर स्क्वेअरच्या सर्व बाजू ह्या सेम असतात आपल्याला इथं फाय सेंटीमीटर दिलेले आहे जर पी क्यू फाय सेंटीमीटर असेल तर क्यू सुद्धा फाय सेंटीमीटर असेल आर सुद्धा फाय सेंटीमीटर असेल आणि एस पी पण फाय सेंटीमीटर असेल आपण ह्या चारी बाजूंची ऍडिशन करणार आहोत तेव्हा आपल्याला मिळेल द पेरीमीटर ऑफ स्क्वेअर पी क्यू आर एस सेंटीमीटर प्लस फाय सेंटीमीटर प्लस फाय सेंटीमीटर प्लस फाय सेंटीमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी टोटल कम अँसर ट्वेंटी म्हणजेच अँसर काय येईल द पेरीमीटर ऑफ स्क्वेअर पी क्यू आर एस इज अ ट्वेंटी सेंटीमीटर नंबर फोर इन ट्रायंगल ए बी सी द लेंथ ऑफ साइड ए बी इज अ फोर सेंटीमीटर लेंथ ऑफ बी सी इज अ एट सेंटीमीटर अँड द लेंथ ऑफ सी ए इज अ सिक्स सेंटीमीटर द पेरीमीटर ऑफ ट्रँगल ए बी सी आपल्याला फाइंड करायचं आहे स्टुडंट आता तुम्हाला समजलेलं असेल कसे पेरीमीटर फाइंड करतात ते आपण डायरेक्ट करूया आता फोर सेंटीमीटर प्लस एट सेंटीमीटर प्लस सिक्स सेंटीमीटर इज इक्वल टू हा मेनिकम एटीन म्हणजेच द पॅरीमीटर ऑफ ट्रायंगल ए बी सी इज अ एटीन सेंटीमीटर स्टुडंट आता हे जे एक्झाम्पल आपण घेतलेले आहेत ते आपल्याला समजले ना तर प्रॉब्लेम सेट फोर्टी एट सॉल्व करू शकता स्टुडंट स्टुडंट आता आपण सॉल्व करूया प्रॉब्लेम सेट फोर्टी एट इन क्वेशन नंबर वन राईट द पेरिमीटर ऑफ इच फिगर इन द बॉक्स गिवन बिलो इट म्हणजे आपल्याला खाली जे डायग्राम्स दिलेले आहेत त्या पाहून त्याचे पॅरीमीट्स आपल्याला राईट करायचे आहेत बॉक्समध्ये स्टुडंट पेरिमीटर फाईंड करताना आपल्याला सर्व बाजूंची बेरीज करायची असते म्हणून आपण फर्स्ट सॉल्व करूया फोर्टीन सेंटीमीटर प्लस सेवन सेंटीमीटर प्लस सिक्स्टीन सेंटीमीटर प्लस ट्वेंटी सेंटीमीटर इज इक्वल टू फिफ्टी सेवन सेंटीमीटर म्हणून आपण ॲन्सर राईट करूया स्टुडंट फिफ्टी सेवन सेंटीमीटर नेक्स्ट नंबर एट सेंटीमीटर प्लस टेन सेंटीमीटर प्लस सिक्स सेंटीमीटर प्लस सिक्स सेंटीमीटर प्लस टेन सेंटीमीटर प्लस एट सेंटीमीटर मेनी टोटल फोर्टी एट म्हणजेच अँसर राईट करूया बॉक्समध्ये फोर्टी एट सेंटीमीटर नेक्स्ट नंबर ट्वेल्व मीटर प्लस एटीन मीटर प्लस एट मीटर प्लस एट मीटर प्लस एटीन मीटर टोटल किती होतील सिक्स्टी फोर आपण बॉक्समध्ये राईट करूया एन्सर सिक्स्टी फोर मीटर स्टुडंट क्वेश्चन नंबर वन समजलेला आहे कसे सॉल्व केलेलं आहे ते आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू क्वेशन नंबर सेकेंड इफ अ स्क्वेअर ऑफ साइड वन सेंटीमीटर इज कट ऑफ द कॉर्नर ऑफ अ लार्जर स्क्वेअर विथ सेंटीमीटर हॉट विल बी द पेरिमीटर ऑफ द रिमेनिंग शेप इथे आपल्याला दोन फिगर दिलेले आहेत आपण फिगरला नावे देऊया ए आणि बी इथे आपल्याला स्क्वेअर हा थ्री सेंटीमीटरचा दिलेला आहे स्क्वेअर मध्ये त्याच्या चारही बाजू समान असतात म्हणजेच थ्री 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 आणि थ्री स्टुडंट आपल्याला सेकंड फिगरमध्ये सांगितलेलं आहे स्क्वेअरमधील वन साईड वन सेंटीमीटर कट आउट केलेली आहे कॉर्नरला स्टुडंट आता सेकंड जी फिगर आहे त्याचं ऑब्झर्वेशन करा कारण आपण इथे वन सेंटीमीटर कट करतोय म्हणजे इथे किती राहील इथे वन होईल कट केलेली इथे वन इथे टू इथे पण टू होईल कारण थ्रीमधले वन वन कट केलेले आहेत आणि इकडे थ्री राहतील आणि इकडे पण थ्री राहतील स्टुडंट इथे जर फिगर ए चा आपण पेरीमीटर फाइंड केला तर किती येईल पहा थ्री सेंटीमीटर प्लस थ्री सेंटीमीटर प्लस थ्री सेंटीमीटर प्लस थ्री सेंटीमीटर इज इक्वल टू हा मेनी ट्वेल्व सेंटीमीटर आता आपण सेकंड फिगर पण ऍडिशन करूया पहा थ्री सेंटीमीटर प्लस टू सेंटीमीटर प्लस वन सेंटीमीटर प्लस वन सेंटीमीटर प्लस टू सेंटीमीटर प्लस थ्री सेंटीमीटर इज इक्वल टू ट्वेल्व सेंटीमीटर देअर फोर म्हणून आपण अँसर राईट करूया द पेरीमीटर ऑफ द रिमेनिंग फिगर इज अ सेंटीमीटर स्टुडंट व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब मी सबस्क्राइब केलेलं असेल तर बेल आयकॉन ऑल ठेवा म्हणजे माझे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं ते नोटिफिकेशन मिळेल थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ